यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। रायगड जिल्ह्यामध्ये काल अतिवृष्टी झाली, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं आणि जिल्ह्यातील नद्याही ओसंडून धोक्याची पातळी ओलांडून वाहत होत्या। महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील नद्याही ओसंडून वाहू लागल्या होत्या। रस्त्यावरून नदीचं पाणी ओसंडून वाहत असताना खाडीपट्ट्यातून महाडकडे येणाऱ्या एसटी बस चालकानं प्रवाशांचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात टाकून बस पाण्यात टाकली। सुदैवानं कोणतीही अनुचित घटना या ठिकाणी घडलेली नाहीये, मात्र बस चालकांना एसटी बस सुखरूप बाहेर काढण्याचंही या ठिकाणी पाहायला मिळालंय। मात्र पाणी रस्त्यावरून वाहत असताना हे धाडस कशाला असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर हे धाडस कितपत योग्य असा सवाल सुद्धा विचारला जातोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राजेश भोसलेकर आपल्या सोबत आहेत। राजेश, काय सांगाल, एका एसटी चालकानं नसतं धाडस केल्याचं पाहायला मिळतंय, कारण पाणी आपण बघू शकतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये इथून वाहत आहे आणि या चालकानं तिथूनच या भर पाण्यातून एसटी नेली आहे। मॅडम बरोबर आहे, जी एसटी आज गेलेली आहे, काल दिवसभरामध्ये मुसळधार पाऊस पडत होता रायगडमध्ये, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती गावांमध्ये निर्माण झाली होती, तशीच परिस्थिती सावित्री नदीला पण पूर आल्या कारणाने झालेली होती। ही जी एसटी जी आहे ही खाडीपट्ट्यामधून महाडकडे येत होती, अशा वेळेला त्या नदीला खाडीपट्ट्या भागामध्ये जी नदी आहे तिला पूर आलेला होता, रस्त्यावरून पाणी वाहत होतं। असं असतानाही चालकाने एसटी बस स्वतःचा जीव धोक्यात घातला, प्लस प्रवाशांचा जीवही धोक्यात घालून ती त्यांनी एसटी ही पाण्यामध्ये टाकली। अशा वेळेला एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। गोरेगाव मध्ये गेल्या वेळेला अशीच दुर्घटना झाली होती, मात्र त्यामध्येही साधारण 25-1 जणांचा जीव वाचला होता। त्यामुळे पुन्हा पुन्हा एसटी चालक हे अशा नदी ज्या वेळेला पुरानी पूरस्थिती निर्माण असतानाही टाकत असतात, हा कुठेतरी चुकीच्या गोष्टी आहेत आणि यामुळे प्रवाशांचा जीवही आणि स्वतःचा जीवही ते धोक्यात घालत आहेत। निश्चितच राजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत असताना हे धाडस कशाला असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। जर एखादी दुर्घटना घडली असती तर ते किती महागात पडलं असतं असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। यानंतर बुलेटिनमध्ये तरीही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।